संयुक्त राष्ट्र परिषदमध्ये पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री अर्थात बिलावल भुट्टो यांनी लादेन मेला पण कसाही जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे अर्थात हे मोदींना उद्देशून म्हणलं. त्याच्यामुळे देशभरामध्ये तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. आज पुण्यामध्ये देखील सुद्धा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी पाकिस्तानचा झेंडा बिलावल भुट्टो यांची प्रतिमा याचं दहन केलेलं आहे आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देखील दिल्या. आज पुण्यामध्ये अलकाडोकी चौकामध्ये भाजपच्या पुणे भाजप शहरच्या वतीने आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रातल्या 1200 स्थळावर सरदारी भुट्टो यांच्या वक्तव्याचा निषेध होतोय. 1200 मंडळामध्ये या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ते जनता पेटून उठली आहे आणि खर तर आम्ही सर्व या महाराष्ट्र हा देश 130 कोटी जनता सरदारी भुट्टोचं वक्तव्य सहनच करू शकत नाही. विश्वगौरव युगपुरुष माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला 135 देशांनी मान्यता दिली आणि आज पाकिस्तानला भीती वाटताय की आशिया खंडातले जवळपास 90% देश माननीय मोदींच्या बाजूने उभे राहिले आहेत. पाकिस्तानचं कुणी ऐकत नाहीये. पाकिस्तान कर्जबाजारी झालाय. त्यांना देशामध्ये भारतामध्ये येऊन कुठल्याही कारवाया करता येत नाही. आता बॉम्बस्फोट करता येत नाही. बॉम्बस्फोटवाल्यांचं समर्थन करता येत नाही आणि म्हणून त्यांना भीती आहे की एक जरी घटना केली, एक जरी भारतामध्ये कुठली घटना घडली तर पाकिस्तानमध्ये त्याचा त्या ठिकाणी घुसून मारल्याशिवाय राहणार नाही हे जेव्हा पाकिस्तानला वाटतं आणि त्यामुळं उद्ध्वस्त झालेला पाकिस्तान मोदीजींना चॅलेंज करतोय, भारत देशाला चॅलेंज करतोय आणि म्हणून आम्ही आज केवळ हा निषेध आहे. यानंतर माननीय पंतप्रधान मोदीजी बद्दल वक्तव्य केलं तर याचे परिणाम वेगळे दिसतील. संपूर्ण भारत देश पाकिस्तानला सोडणार नाही. आमच्या हिंदुत्वाचं रक्षण करण्याकरता माननीय मोदीजी ही धर्म हा विरासत टिकली पाहिजे, हा धर्म टिकला पाहिजे याकरता माननीय मोदीजी संपूर्ण जगभर त्या ठिकाणी आपली विरासत मांडताय, आपलं हिंदुत्व मांडताय, आपला धर्म मांडताय आणि संपूर्ण देशाला एकत्र करून त्या ठिकाणी विश्वाची शक्ती भारताला निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. हे पाकिस्तानला खपत नाही आहे, त्यांना खपत नाही आणि म्हणून आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपल्या सर्व पुणे शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने हे आंदोलन उभं केलं आहे. मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या वतीने निषेध व्यक्त करतो. अरे बेटा भुट्टो, ये नया भारत है हमारे देश की तरफ, हमारी पंतप्रधान जी की तरफ. अगर आप उठाकर देखोगे तो ये नया भारत घर में घुसेगा भी और मारेगा भी, ये आपने ध्यान में रखना है. आणि हा मोदी जींचा अपमान भारतवासी कधी सहन करणार नाही. त्यांचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय आणि चंद्रशेखरजी बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज पुण्यात आपण पाहताय मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि हा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय.